नमस्कार मित्रांनो, मी पायल आंबोकर आजच्या आपल्या पहिल्या सिरीजमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आपल्या सिरीजचं नाव आहे संवाद तुमचा आमचा. मित्रांनो, आजच्या आपल्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे की आयुष्यातला आपला प्रत्येक दिवस चांगला जाण्यासाठी आपण काय करावं. तर या विषयाबद्दल आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे. अशा असंख्य गोष्टी आहेत किंवा माझ्या मनातले असंख्य विचार आहेत हे या सिरीज मार्फत मला तुमच्यापर्यंत आणायचे आहेत. म्हणूनच मी ही आपली एक सिरीज चालू केली आहे ज्याचंच नाव अर्थात संवाद तुमचा आमचा. तर मला ना असं म्हणजे बोलायला किंवा संवाद साधायला खूप जास्त आवडतं. मी मागे पण बऱ्याच ब्लॉगमध्ये बोलले होते की मला ना अशा मनातल्या काही गोष्टी, मला कधी असं वाटलं तुमच्याशी बोलावं तर मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन. तुमच्या कमेंट्स देखील आल्या होत्या मला की येस ताई तू बोल म्हणून. तर आजचा आपला असा विषय आहे की आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस चांगला जाण्यासाठी आपण काय करावं. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया की आपण आहे ना आपल्या आयुष्यामध्ये आपल्या बिझी शेड्यूलमध्ये इतकं जास्त आपण गुंतलेलो असतो किंवा इतकं जास्त बिझी असतो तर आपल्याला ना असं म्हणजे आपल्यासाठी वेळ काढायला मिळत नाही. किंवा आपल्या दिवसाची जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर ती कोणत्या पद्धतीने, आपला प्रत्येक दिवस हा अगदी छान जावा, आपल्या ठरवलेल्या कामांप्रमाणे जावा. आपण बऱ्याचदा काय होतं, आपण भरपूर वेळा प्लॅनिंग करून ठेवतो मला उद्याच्या दिवसात या गोष्टी करायच्या आहेत, किंवा आपल्या पूर्ण लिस्ट तयार असतात की मला ही ही कामं कम्प्लीट करायचीच आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. बऱ्याचदा काय होतं की ती कामं होत नाहीत किंवा चिडचिडपणा होतो कारण सगळेजण बिझी असतात आणि सगळेजण आपापल्या कामात अगदी व्यस्त असतात. तर त्याचसाठी आपण काय करायचं ना की आदल्या दिवशी रात्री झोपताना आपण काय करतो, फोन एकतर आपल्याकडे अगदी 24 तास असतो, आपण त्याच्यामध्ये बराच वेळ वाया घालवतो. म्हणजे नाही नाही म्हटलं तर आपण तासन तास एकदम आरामात, म्हणजे कधी आपला वेळ त्या मोबाईलवर निघून जातो ते आपलंच आपल्याला कळत नाही. तर त्यासाठी काय करायचं, रात्रीचं जेवण झालं ना की मग फोन अगदी साईडला ठेवून द्यायचा. तुमचे जे गजर वगैरे असतात, आपले अलार्म लावलेले, आपण सगळेजण अगदी तेच करतो, गजर लावून वगैरे आपण झोपतो. तर ते गजर वगैरे लावून झाले, सगळे मेसेजेस हे ते करून झाले की फोन साईडला ठेवून द्यायचा आणि मनात तुमच्या आपल्या सगळ्यांच्या मनात जे पॉझिटिव्ह विचार आहेत किंवा आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवड आहे, आता कोणाला सिंगिंगची आवड असते, कोणाला पेंटिंगची आवड असते, कोणाला वाचनाची आवड असते, कोणाला खाली वॉक करायची सुद्धा आवड असते, अशा बऱ्याच गोष्टींची आवड असते. तर त्यातली एखादी गोष्ट आपल्या आवडीच्या लिस्टपैकी एखादी गोष्ट आपण निवडली की ती आपण करतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिळणारं समाधान हे आपल्याला रात्रीची शांत झोप देऊ शकतं असं मला तरी वाटतं. कारण मी असं बऱ्याचदा आहे ना मी करून बघितलंय. आता मला आहे ना अशी देवाची गाणी वगैरे ऐकायला खूप जास्त आवडतं. तर रात्रीचं मी काय करते, कधी गाणी लावते. काही काही जणांना जुनी गाणी ऐकण्याची जास्त म्हणजे सवय असते किंवा आवड असते, तर काही जण हे करतात या गोष्टी. तर त्याच्याने काय होतं, आपला दुसरा दिवस येणारा, आपल्याला काय करायला पाहिजे किंवा आपली सगळी कामं करण्यासाठी आपल्या मनात आपल्या विचारांमध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण करतं आपोआपच. कारण आपण रात्रीचा फोन बघतो किंवा आपण इतर गोष्टींमध्ये बिझी असतो तर त्याच्यामुळे आपल्याला नाही आपल्याला आवडींची गोष्ट करायला मिळत आणि नाही आपला दुसरा येणारा दिवस आपल्याला व्यवस्थित आपली कामं होत नाहीत किंवा काय. आणि सकाळी उठल्यानंतर आपण सर्वप्रथम तेच करतो, आपण फोन बघतो. त्याच्याशिवाय आपण सकाळी उठलो फोन साईडला ठेवून, फोन पण तितकाच महत्वाचा आहे ऑब्व्हियसली आजच्या काळामध्ये, पण मला असं वाटतं प्रामुख्याने की आपण आपल्या आवडींच्या गोष्टींकडे पण तितकंच लक्ष दिलं पाहिजे. कारण आता या 21व्या शतकामध्ये आपण ना जग खूपच पुढे गेलंय आणि आपल्याला पण त्याच्यासोबतच जायला पाहिजे, त्यात काही शंकाच नाही. पण आपण कुठेतरी आपल्या आवडीच्या गोष्टींना आपण एक फुलस्टॉप देतोय, म्हणजे आपण त्या करत नाहीये. त्याच्यामुळे कसं होतं, मी जसं म्हणाले तसं चिडचिडपणा होणं किंवा आपली कामं नियमितपणे न होणं, आपलं स्वतःच्या आपल्या मनावर ना त्याचा विपरीत परिणाम होणं, अशा पण बऱ्याच गोष्टी घडतात. त्याच्यामुळे ना मला असं वाटतं की आपण आपल्या आवडीच्या गोष्टींकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे येणारा आपला पुढचा दिवस हा अगदी चांगला जाईल आणि आपण जी ठरवलेली कामं असतात ती आपण व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. आणि मेन म्हणजे आपण आपल्या कामांची लिस्ट तयार केली पाहिजे की मला दुसऱ्या दिवशी काय करायला पाहिजे किंवा माझी कोणकोणती कामं आहेत. अगदी महत्वाची कामं स्टार्टिंगला ठेवायची आणि अगदी क्षुल्लक कामं असतील, बेसिक कामं असतील, ती आपण लास्टला ठेवायची. अशी जर आपण लिस्ट तयार केली तर आपल्यासाठी ते खूप जास्त इझी पडतं. आता मी तुमच्याशी बोलते तर माझी पण आता म्हणजे हल्ली हल्ली असं व्हायला लागलं की ना माझी प्लॅनिंग असते की मला ना माझ्या दिवसाची सुरुवात कशी करायची किंवा मला दिवसभरात काय काय कामं करायची कोणकोणत्या वेळेला करायचे. तर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला ना तर मला नाही वाटत कोणीच मागे राहू शकतं. सगळेजण अगदी स्मार्ट बनतील आणि आपापल्या क्षेत्रामध्ये अगदी पुढे जातील. आपल्या विचारांमध्ये पण चांगल्या गोष्टींची भर पडणं किंवा आपल्या ज्ञानामध्ये पण चांगल्या गोष्टीची भर पडणं हे तितकंच महत्वाचं असतं.
असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपण टीव्ही बघणं, मोबाईल बघणं, नको तिकडे टाइमपास करणं, जगामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्या साहजिकच आपल्याला करायच्या आहेत. पण त्याच्याशिवाय मला वाटतं की या पण गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. कोणाला गार्डनमध्ये फिरायला आवडतं, कोणाला झाडांची लागवड करायला आवडतं, वृक्ष संवर्धन, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, असंख्य गोष्टी. आपण लिस्ट केली ना तरी पण त्या कमी पडते असं आहे. तर मला असं वाटतं प्रामुख्याने की या सगळ्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत. कुठेतरी या गोष्टी खूप मागे पडत चालल्यात. तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा. आणि एकत्रित या गोष्टीचं म्हणजे मला मूळ हेच सांगायचं आहे की आपण आपल्या आवडत्या गोष्टी जपल्या पाहिजेत. आपल्या नवीन दिवसाची सुरुवात करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला काय केलं पाहिजे, प्लॅनिंग केली पाहिजे, किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत, पेंटिंग हे ते आपल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. अगदी आपण जेवणानंतर अर्धा तास जरी वेळ काढला ना तरी पण भरपूर आहे असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी ना इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि बरं का, तुमचे अजून काही असे विषय असतील, टॉपिक्स असतील, तुम्हाला वाटते की हा मला ह्या टॉपिकबद्दल ऐकायला आवडेल, तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. चला आजसाठी एवढंच, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या सर्वांनी.